नमस्कार, आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह आणि मी जयश्री शेलार। पाहुयात जिल्ह्यातील बातम्यांचा सुपरफास्ट आढावा। पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्वाच्या घोषणा केलेल्या आहेत। पूरग्रस्त भागातील 1 हेक्टरवरील पिकांच्या झालेल्या नुकसानीचं कर्ज माफ करण्यात येणार आहे। तसेच पूरग्रस्तांना घर बांधून देण्यात येणार असून घर बांधून होईपर्यंत ग्रामीण भागातील पूरग्रस्तांना भाडं म्हणून 24,000 रुपये आणि शहरी भागातील पूरग्रस्तांना 36,000 रुपये भाडं देण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं। तसंच पश्चिम महाराष्ट्रातील पुराची कारणं शोधण्यासाठी आणि भविष्यातील आपत्ती रोखण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहितीही फडणवीस यांनी दिली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी सरकारकडून करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली। पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना 1 हेक्टरवरील पिकांसाठी बँकेकडून जेवढं कर्ज मिळतं तेवढं कर्ज माफ करण्यात येणार आहे। ज्यांनी पिकासाठी बँकेचं कर्ज घेतलेलं नाही परंतु ज्यांच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे अशा पूरग्रस्त शेतकऱ्यांना सरकारच्या नियमानुसार दिल्या जाणाऱ्या भरपाईच्या 3x भरपाई देण्यात येणार आहे असं फडणवीस यांनी सांगितलं। पूरग्रस्त भागातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ देण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। महापुरामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा या तिन्ही जिल्ह्यांमध्ये अतोनात नुकसान झालंय। ऊस, भुईमुग, सोयाबीन अन्य फळबागांचे कोल्हापूर विभागाचे तब्बल 2,800 कोटी रुपयांचं नुकसान व सांगली जिल्ह्यात सुमारे 1,000 कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती कृषी मंत्री डॉ अनिल बोंडे यांनी सांगलीत दिली। नुकसानीचे पंचनामे गतीने सुरू असून आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होतील। शेतकऱ्यांना पुन्हा त्यांच्या पायावर उभं करण्यासाठी अधिकाधिक मदत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असून त्यासाठी केंद्र सरकारकडे निधीची मागणी करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं। जिल्ह्यात महापुराने झालेल्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीनंतर कृषी मंत्री डॉ बोंडे बोलत होते। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, कृषी सहाय्यक संचालक नारायण शिसोदे, जिल्हा कृषी अधीक्षक राजेंद्र सावे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। कृषी मंत्री बोंडे म्हणाले, महापुरामुळे शेतीचं सर्वाधिक नुकसान झालं असून शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे। केंद्र सरकारकडे शेतीचं नुकसान भरपाईसाठी 28 कोटी रुपयांची मागणी करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना NDRFच्या पुढे जाऊन SDRF प्रमाणे मदत देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत केली जाईल असा शेतकऱ्यांचा गोटा महापुरात पडलेला आहे। त्यांना मनरेगामधून गोटा बांधण्यासाठी 28,000 रुपये देण्यात येतील। काही शेतीतील ठिबक सिंचन तसेच विहिरीवर मोटारी याही पाण्यामुळे खराब झालेल्या आहेत, त्यांनाही सबसिडी दिली जाईल। शासनाकडून शेतकऱ्यांना तेवढी मदत करता येईल तितकी करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिलेलं आहे। लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपातून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करून सांगली लोकसभा निवडणुकीत सुमारे 3 लाख मतं घेतली होती, मात्र वंचित बहुजन आघाडीतून आमदार होण्याची संधी मिळणार नाही याची जाणीव झाल्यानेच ते आता शेकापच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। गोपीचंद पडळकर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत। आमदार गणपतराव देशमुख यांच्याशी चर्चा करणार असून तेथील धनगर समाजासह अन्य जाती जमातीमधील कार्यकर्ते नेत्यांचा आग्रह असल्याचं पडळकर यांनी बोलताना सांगितलं। मात्र वंचित बहुजन आघाडी की शेकापमधून लढणार आहे असं निश्चित नसल्याचं ते म्हणाले। ज्येष्ठ आमदार व धनगर समाजाचे नेते गणपतराव देशमुख यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं। सर्वाधिक धनगर समाज असलेला जिल्हा म्हणून सांगोला तालुक्याची ओळख आहे। त्यातच आमदार गणपतराव देशमुख यांची मदत धनगर समाजासह अन्य समाजामधील तरुणांमध्ये पडळकर यांची क्रेज आहे, यामुळे आमदारकीची संधी निश्चित मिळेल असा विश्वास कार्यकर्त्यांच्या बळावर पडळकर यांनी व्यक्त केला आहे। गौली गल्लीत शासनाचे आर्थिक मदत वाटप अचानक बंद करण्यात आल्याचं समजताच काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी तात्काळ तिथे धाव घेतली। शासकीय अधिकाऱ्यांना घेराव घालून जाव विचारला। प्रांत विकास खरात त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन याबाबत यादी तयार करून मदत देण्याचं आश्वासन दिल्यानंतर घेराव मागे घेण्यात आला। चिखलघर चौक गौली गल्ली येथे शासनाचे अधिकारी पूरग्रस्तांना आर्थिक मदत वाटप करत असताना अचानक वरिष्ठांचा फोन आल्याचं कारण सांगत मदत वाटप बंद केलं होतं। अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावरील कुटुंबांना मदत मिळणार नाही असं त्यांनी सांगितलं। अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला, त्यांनी अपार्टमेंटमधील दुसऱ्या मजल्यावर मदत देऊ नका असे आदेश असल्याचं सांगितलं। नागरिकांचा संताप अनावर झाला होता, अचानक मदत देणं बंद केल्यानं नागरिक चिडले होते। यावेळी कार्यकर्त्यांनी शासकीय टीमला घेराव घातला। प्रांत विकास खरात तसेच महापालिकेचे अधिकारी लगेच प्रत्यक्ष घटनास्थळी आले। पाटील यांनी पैसे वाटणाऱ्या कर्मचाऱ्यांचं उद्धट वर्तन त्यांच्या निदर्शनास आणलं। लोकांच्या सहनशक्तीचा अंत बघू नका, तात्काळ मदत वाटप सुरू करा अशी विनंती केली। त्यानुसार प्रांत खरात यांनी दुसऱ्या मजल्यावरील कुटुंबाची यादी तयार करून घ्या असे आदेश अधिकाऱ्यांना दिले। तसेच कोणीही पूरग्रस्त वंचित राहणार नाही यासाठी शासन सतर्क आहे, सर्वांना मदत मिळेल असं आश्वासनही दिलं।
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या अरुण लक्ष्मण कोळी याला अतिरिक्त सत्र न्यायाधीश पेरमपल्ली यांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सदरचा गुन्हा नोव्हेंबर 2016 घडला होता. पीडित मुलगी 9वी शिकत होती. ती 28 नोव्हेंबर 2016 रोजी सकाळी शाळेला जात असताना अरुण याने दुचाकीवरून तिच्या पाठीमागून येऊन तू माझ्याबरोबर चल नाहीतर तुझ्या आई वडिलांना मारून टाकीन अशी धमकी दिली. तिला दुचाकीवर बसवून दंडोबा डोंगरात नेलं. तिच्यावर तेथे लैंगिक अत्याचार करून तिला परत दुचाकीवरून आणून मिरजेत सोडलं. या घटनेमुळे ती मुलगी 2 दिवस घाबरली होती. यानंतर ती मुलगी शाळेला जात असताना अरुण याने तिचे दुचाकीवरून पाठला करून पुन्हा धमकी देऊन ढवळी गावातील एका रानात घेऊन जात पुन्हा लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर ती मुलगी घाबरून शाळेला न जाता घरीच राहिली. तिच्या आईने तू शाळा का बुडवतेस असं विचारल्यावर तिनं घडलेली घटना सांगितली. पीडित मुलीच्या आईनं मिरज शहर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार अरुणच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. त्याच्या विरोधात सखोल तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. साक्षी पुराव्यांच्या आधारे येथील आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. शहरातील पुराचं पाणी ओसरून 8 दिवस झाले तरी गणपतीपेठ, कापडपेठ, हर्बट रोड, सराफकट्टा, मारुती रोड परिसरातील व्यापाऱ्यांनी अद्याप व्यापार पूर्ववत केल्याचं दिसत नाहीये. त्यामुळे शहरातील बाजारपेठा अद्याप थंडच आहेत. गणपतीपेठेमधील काही हार्डवेअरची दुकानं मात्र सुरू झालेली आहेत तर कापडपेठमधील अनेक व्यापाऱ्यांनी कपड्यांचे सेल लावलेले आहेत. मात्र व्यापाऱ्यांनी अद्याप स्वच्छता, फर्निचर दुरुस्ती व नवीन मालाची खरेदी सुरू केली नाही. बाजारपेठ पूर्णपणे सुरू नसल्यानं आगामी होणाऱ्या गणेशोत्सवावर महापुराचं सावट असणारच आहे. शहरात आलेल्या महापुरात मारुती रोड, हर्बट रोड, कापडपेठ, सराफकट्टा, गणपतीपेठ ही मुख्य बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे. 4 ते 5 दिवस 8 ते 10 फूट दुकानं पाण्यात होती. सणासुदीलाच नव्हे तर इतर दिवशीही गर्दीनं फुलणारी सांगलीची बाजारपेठ कृष्णा नदीला आलेल्या महापुरामुळे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहे. छोटे दुकानदार, बडे व्यापाऱ्यांसह किरकोळ विक्रेत्यांनाही पुरानं कवेत घेतलं होतं. पुराचं पाणी ओसरल्यानंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकानाची दारं उघडली असता दुकानात चिखल, पाण्यानं भिजलेला माल होता. अनेक व्यापाऱ्यांनी 2005 पुराचा अंदाज धरून माल उचलून ठेवला होता. मात्र या अंदाजाने व्यापाऱ्यांचा घात केला. साडी, तयार कपडे, कापड, चादरी, लहान मुलांचे कपडे, पुस्तकांची दुकानं आहेत. दुकानदारांनी दुकान उघडल्यानंतर संपूर्ण माल भिजला होता. अनेक व्यापाऱ्यांनी आता कपड्यांचा सेल लावला असून माल कमी किमतीत विकण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ते फर्निचरची दुरुस्ती सुरू केलेली आहे. काहींना नवीन फर्निचर घेणं हा पर्याय आहे. मारुती रोडवरील अनेक दुकानं देखील अद्याप बंदच आहेत. काहींनी भिजलेला माल रस्त्यावर मांडून विक्री केलेली आहे. मात्र बाजारपेठेत शांतताच आहे. गणेशोत्सव 2 सप्टेंबरला आहे. मात्र व्यापारपेठ अद्याप पूर्ववत नाही. त्यामुळे गणेशोत्सवावर महापुराचं सावट असणार आहे. सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात आलेल्या महापुरानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत. पशुधनाची मोठी हानी झाली आहे. भूकंपग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीच्या धर्तीवर पशुधनाची मदत पती पत्नी या दोघांच्या नावानं देण्यात यावी, याबाबत पाठपुरावा केला जाईल अशी ग्वाही विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी दिली. महापुरानं झालेल्या नुकसानीसंदर्भात विधान परिषदेच्या उपसभापती गोरे यांनी सांगलीवाडी, अंकली आणि सांगलीतील नगरवाचनालयास भेट दिली. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होत्या. अतिवृष्टी आणि धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याला पुराचा तडाखा बसलाय. कोल्हापूर विभागातील 3 जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. घर आणि शेतीच्या नुकसानीसोबत पशुधनाची हानी झाली. पशुधनाचं नुकसान भरून न निघणार आहे. भूकंपग्रस्तांना पशुधनाची मदत पती पत्नीच्या नावानं संयुक्तपणे देण्यात येते. त्या धर्तीवर पूरग्रस्तांना पशुधनासाठी पती पत्नीच्या नावानं मदत देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी दिली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभूते, शंभूराज काटकर, जिल्हाधिकारी अभिजित चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. दरम्यान महापुरानं झालेल्या नुकसानीमुळे अंकली या गावाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे अंकली हे गाव दत्तक घेत असल्याचं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी जाहीर केलेलं आहे. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील महापुरामध्ये बाधित झालेल्या नोंदणीकृत बांधकाम कामगारांना ग्रामीण भागामध्ये घर बांधण्यासाठी 5 लाख रुपये अनुदान मिळावं यासह विविध मागण्यांसाठी निवारा बांधकाम कामगार संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलंय. निवारा बांधकाम कामगार संघटनेचे धनंजय कांबे, विजय बसाटे, सुमन पुजारी आदी प्रमुख उपस्थित होते. संघटनेच्या अन्य मागण्या अशा, ग्रामीण भागातील बांधकाम कामगारांनी गृहनिर्माण संस्था निर्माण करण्यास परवानगी मिळावी, नोंदीत बांधकाम कामगारांना घरांसाठी जमीन नाही त्यांना दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत तरी त्यासाठी जमीन द्यावी, शहरांमधील सर्व नोंदीत बांधकाम कामगारांना कामगार कल्याणकारी मंडळामार्फत घरासाठी 5 लाख रुपये अनुदान तसेच गृहनिर्माण संस्था निर्माण करण्यास परवानगी मिळावी, सांगली, मिरज, कुपवाड महापालिका
मुंबई उच्च न्यायालय आदेशानुसार 1300 बेघरांना घरं देण्याचे आदेश शहरामध्ये नोंदीत बांधकाम कामगारांसाठी घरकुल बांधण्यासाठी प्रत्येकी 5 लाख रुपये अनुदाने व 5 लाख रुपये कर्ज मिळावे. शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेनुसार खासगी भागीदारीद्वारे परवडणाऱ्या घरांची निर्मिती करण्यासाठी निवारा बांधकाम कामगार संघटनेच्या गृहनिर्माण प्रकल्पास त्वरित मंजुरी मिळावी. राज्यामध्ये नोंदीत बांधकाम कामगारांची गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यास प्रोत्साहन देऊन मंजुरी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी आंदोलन झालं.